तर याला आपण उपास असे म्हणतो. आता हा जो पाठ आहे उपास, तो एक विनोदी पाठ आहे. तर थोर मराठी साहित्यिक, विनोदी लेखक, नाटककार, प्रवास वर्णनकार, चतुरस्र कलावंत, सूक्ष्म निरीक्षण, मार्मिक आणि निर्मळ विनोद, तरल कल्पनाशक्ती आणि भाषेचा कल्पक व चमत्कृतीपूर्ण उपयोग करण्याचे कौशल्य हे त्यांचे लेखन विशेष. पु ल देशपांडे. तुका म्हणे तुझे आहे तुझपाशी, अंमलदार सुंदर मी होणार ती फुलराणी, इत्यादी स्वतंत्र आणि रूपांतरित नाटके, सदू आणि दादू, विठ्ठल तो आला आला इत्यादी एकांकिका संग्रह, खोगीर भरती, असामी असामी, खिल्ली, बटाट्याची चाळ, हसवणूक इत्यादी विनोदी लेखसंग्रह त्यांचे खूप प्रसिद्ध आहेत. अपूर्वाही, पूर्वरंग, जावे त्याच्या देशा इत्यादी प्रवास वर्णने त्यांनी लिहिलेले आहेत. व्यक्ती आणि वल्ली, गणगोत, मैत्र इत्यादी व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके अशी त्यांची विपुल ग्रंथसंपदा आहे. आता त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. तर भारत सरकारने पद्मभूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. कोणाला? तर पु ल देशपांडे, हे जे उपास या पाठाचे लेखक आहेत त्यांना. तर मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प या पाठामध्ये आपल्याला एक मध्यवर्ती कल्पना सांगितलेली आहे. तर म्हणजे काय? मध्यमवर्गीय व्यक्तीचा संकल्प व संकल्पपूर्तीत कसे अंतर पडते, संकल्प करणारे व्यक्ती कसे हास्यास्पद ठरतात याचे मजेदार चित्रण प्रस्तुत लेखात पु ल देशपांडे यांनी केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, या पाठाचे वाचन आपण आता करणार आहोत. माझ्या खाजगी उपोषणाची हकीकत चाळीत जाहीर झाली आणि येता जाता ही माझी नाही ती भानगड आहे. उगीच हात दाखवून अलक्षण आहे, पेललं नाही तेव्हा खाजगी झालं, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली. पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नव्हतो. 181 पौंड रात्रंदिवस कार्ड माझ्या डोळ्यापुढे नाचत होते. वजन कमी झाले पाहिजे या विचाराने माझी झोप उडाली. झोप कमी झाली तर वजन उतरते या विचाराने मला त्याचेही काही वाटत नव्हते. तर मी पूर्वीसारखा गाढ झोपत नाही यावर धर्मपत्नीचा मात्र अजिबात विश्वास नव्हता. घोरत्रस्ता रात्रभर अशासारखी दुरुत्तरे ती मला करत असे. तर लेखक पुढे म्हणताय, 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा. भीष्म माहिती आहे ना? तर अशी भीष्म प्रतिज्ञा कोणी घेतली लेखकांनी की मी 2 महिन्यात 50 पौंड वजन कमी करून दाखवेन. तर आहारशास्त्रावरच्या पुस्तकात डोके घालू लागलो. प्रोटीनयुक्त पदार्थ, चरबीयुक्त पदार्थ शब्दाबद्दलची माझी आस्था वाढू लागली. साऱ्या ताटातले पदार्थ मला न दिसता नुसत्या कॅलरीज मला दिसू लागल्या. आणि आनंदाची गोष्ट अशी की वजन उतरवण्याच्या शास्त्रात पारंगत झालेले तज्ज्ञ मला रोज डझनवारीने भेटू लागले. इतकेच काय, परंतु ज्या आमच्या चाळीतल्या लोकांनी माझ्या उपासाची अवहेलना केली होती त्यांनीच मला डाएटचा सल्ला दिला. आता उदाहरणार्थ, आता पहा या पाठामध्ये, उपास या पाठामध्ये लेखक म्हणतात की माझं वजन किती होतं? 181 पौंड. मग त्यांना काय दिसू लागली? कॅलरीज दिसू लागली ताटामध्ये. की त्यांनी ठरवलं मी आता 2 महिन्यात 50 पौंड वजन सगळ्यांना कमी करून दाखवेल. मग आता ते वजन कमी करतायत. आणि वजन कमी करत असताना त्यांच्या चाळीत, चाळी म्हणजे अशी एखादं नगर असतं की नाही, त्याच्यामध्ये खूप सारे लोक राहतात एका नगरामध्ये. नगर म्हणजे चाळी. तर चाळीतल्या लोकांनी माझी उपासाची अवहेलना केली होती. अवहेलना म्हणजे हेटाळणी करणे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. त्याच लोकांनी त्यांना एक एक डाएटचा सल्ला दिला. डायटिंग करता की नाही आपण? डायटिंग म्हणजे हे खाऊ नका, ते खाऊ नका, भात खाऊ नका, बटाटे खाऊ नका, याला म्हणतात डायटिंग करणे. फिरायला जा, सकाळी जा, संध्याकाळी जा. तर उदाहरणार्थ, त्या ठिकाणी चाळीत राहणारे जे गृहस्थ होते, सोकाजी त्रिलोकेकर, त्यांनी काय सांगितलं? मग तुला सांगतो मी पंथ, डाएट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नाव काढू नकोस, असं ते म्हणाले लेखकांना. कोण? सोकाजी त्रिलोकेकर. हो,
म्हणजे कुठं राहता म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाट्याची चाळ म्हणू नका, वजन वाढेल. खी 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 हे हसू लागले. जनोबा रेगे आईस मला काय म्हणा म्हणावे हे मला कळत नाही. नेहमी तिरके बोलायचे म्हणजे काय? पण शोकाजींनी त्याला परस्पर जामून टाकले. ए इडियट, सगळ्याच गोष्टीत जोक काय मारतोस नेहमी? मी सांगतो तुला पंथ, तू बटाटा सोड. मी काय काय सोडले असता माझे वजन घटेल याची यादी बटाट्यापासून सुरू झाली. बटाट्याचं ठीक आहे, पण पंथ आधी भात सोडा एक सल्ला. भातानं थोडंच लठ्ठ व्हायला होतं. आमच्या कोकणात सगळे भात खातात. कुठं आहेत लठ्ठ? तुम्ही डाळ सोडा काशीनाथ नाडकर्णी. असे अनेक चाळीतले लोक त्यांना भेटू लागले आणि डाएटचा सल्ला देऊ लागले. तर कोणी कोणी दिला? आधी शोकाजी त्रिलोक एक कर, नंतर मग कोण आलं? इस जनोबा रेगे आणि आता आहेत काशीनाथ नाडकर्णी. नाडकर्णी म्हणतात की मुख्य म्हणजे साखर सोडा. मी सांगू का? मीठ सोडा, लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पौंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लार्कच्या वाईफचं घटलं. तेल आणि तळलेले पदार्थ आधी सोडा बाबू काका. दिवसा झोपणं सोडा. खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं. मी मात्र या सर्व जणांचे ऐकून मनाचे करायचे ठरवले होते. पहिला उपाय मी आहार परिवर्तन सुरू केले. आता लेखक आधी म्हणतायत सगळ्यांचं मी ऐकून घेतलं डाएट कोणकोण काय काय सांगतंय, परंतु ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे असं लेखकांनी या ठिकाणी ठरवलं. ते पा पुढे काय म्हणतायत. साखरेत सर्वात अधिक कॅलरीज असतात. प्रथम बिनसाखरेचा चहा सुरू केला. मग आता त्यांनी आहार परिवर्तनामध्ये साखरेमध्ये सगळ्यात अधिक कॅलरीज असतात म्हणून बिनसाखरेचा चहा प्यायला सुरुवात केली. मग पहिल्या दिवशी विशेष फरकही वाटला नाही. घरात साखरबंदी जाहीर केली. कुटुंबाला सारी दिवाळी तिखटा मिठावर उरकायची सक्त ताकीद दिली. आता मुलांसाठी म्हणून काय थोडं गोळ्या थोड्याचं करायचं ते कर असं लेखकांनी सांगितलं. एवढी सवलत ठेवली. पहिल्या दिवशीच मला फरक जाणवायला लागला. भात अजिबात वर्ज करणे अवघड होते म्हणून फक्त पहिला भात आणि ताक भात ठेवून मधला भात वर्ज केला. नुसती उकडलेली पालेभाजी खाणे कसे जमणार हा विचार कधी पोकळ होता याचा अनुभव मी ती खाल्ल्यावर आला. आणि नेहमीच भाजीत ही निराडे काय करते याचा अजूनही अंदाज आला नाही. आता पहिला दिवस सुरळीत गेला आणि दुसऱ्या दिवशी व्रतभंगाचा प्रसंग आला. पहिल्या दिवशी निम्म्याहून अधिक कचेरीला माझ्या वजन घटवण्याच्या व्रताची वार्ता गेली. वार्ता म्हणजे त्यांनासुद्धा माहिती पडलं की लेखक या ठिकाणी डायटिंगला आहेत. परंतु दुसऱ्या दिवशी आमच्या अण्णा नाडगोडाला प्रमोशन मिळाल्याची वार्ता आली. त्याने साऱ्या सेक्शनला पार्टी दिली. कॅन्टीनच्या आचाराने तर माझ्या डाएटवर सूड घ्यायचा असे ठरून पदार्थ केले होते. बरे न खावे तर अण्णा नाडगोडाला वाईट वाटणार. बिचारा 6 वर्षांनी एफिशियन्सी बारच्या जाळ्यातून बाहेर पडला होता. आचाऱ्याने मिठाईत साखर न घालता साखरेत मिठाई घालून आणली होती. घासा घासा कणिक सहस्रावधी कॅलरीज पोटात चालल्या होत्या. त्यामुळे खाल्लेले गोड लागत नव्हते. बटाटे वडे होते म्हणजे आणखी कॅलरीज. चिवडा अस्सल वनस्पती तेलाचा आणखी कॅलरीज. एवढे सगळे हादळून शेवटी भज्यांशिवाय पार्टी कसली? तर या भिकुबी मुसळ्याच्या टोमण्यांमुळे चेकाळून नाडगौडाने स्पेशल भज्यांची परत ऑर्डर केली. मग शेवटी मला राहावे ना. भज्यांची 6वी प्लेट उडवल्यावर मी अत्यंत केविलवाण्या स्वरात सध्या मी डाएटवर असल्याचे सांगितल्यावर सर्वांनी मला वेड्यात काढले. अरे पंथ, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? भिकोबा मुसळे म्हणाला. मी बघ 21 गुलाबजाम खाल्ले एवढेच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइज नाही केला. तुझी कुंभरास निकुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाळ्या राहणार. लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे? नॉनसेन्स, जगदाळे ओरडला. रॅगिंग रनिंग कर, रोज रनिंग. रनिंगपेक्षा देखील दोरीवरच्या उड्या मारा. बरं का पंथ? माझ्या सिस्टरचं वेट 40 पौंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी.
कुमारी कमलिनी केंकरे म्हणाली, शेवटी सर्वांच्या मते मी सकाळी रनिंग करावे आणि संध्याकाळी दोरीवरच्या उड्या माराव्यात असं ठरलं आणि मी 7व्या बशीमधले भजे उचलले. आता कुटुंबाचा मात्र माझ्या डाएटच्या बाबतीतला उत्साह अवर्णनीय होता, कारण रोज काही चमत्कारिक पदार्थ माझ्या पानात पडायला लागले. एके दिवशी नुसती पडवळे उकळून तिने मला खायला घातले. शेवगाच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा वगैरे सडपातळ भाज्यांचा खुराक तिने चालू केला. कोबी, कॉलीफ्लावर, बारसेदार मंडळींची स्वयंपाकघरातून हाकालपट्टी केली. सकाळचा चहा देखील सुरुवातीला होता तसा राहिला नाही, बिनसाखरेचा चहा. इतका कडू लागत असेल अशी यापूर्वी कधीच कल्पना आली नाही. आता चहा सुरुवातीला बिनसाखरेचा असूनही कडू लागला नाही आणि आता का लागतो तेवढं सांग, असे म्हटल्यावर कुटुंबाकडून खुलासा मिळाला. हेच ते म्हटलं ते काय उगीच, अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिनसाखरेचा चहा दिला होता तो बिनसाखरेचा नव्हताच मुळीच. नव्हता? मग मला बिनसाखरेचा चहा म्हणून काय सांगितलंस? अहो थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू, काल संपली. आजपासून बिनसाखरेचा चहा केलाच की साखर न घालता. म्हणजे खलास? अगं किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात, कसलं कमी होतं आहे माझं वजन, पण सांगितलं का नाहीस मला? उगीच आडाओरडा करू नका. वजनाचं ते काय मेलं, होईल हळूहळू कमी, आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावं आम्ही, कस स्वतःच कमवून खातो म्हणावं. वाढलं तर वाढू दे वजन. मुलांना देण्यासाठी लाडू काढून बशीत ठेवत माझ्या वजनक्षय संकल्पाला आणखी नवे सुरंग लावीत ती उद्गारली. लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात. इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्या नाही घराण्यात केले कुणी. तात्पर्य चहा बिनसाखरेचा होता हे खरं, परंतु लाडव्याच्या रूपाने काही कॅलरीज पोटात गेल्याच. दोरीवरच्या उड्यांचा फक्त एकदा प्रयत्न केला व पहिली उडीच शेवटची ठरली, कारण 8x10 आमच्या दिवाणखान्यात प्रथम दोरी संपूर्ण फिरवणे अवघड. एकदा डोक्यावरून दोरी पलीकडे गेली ती ड्रेसिंग टेबलावरच्या तेलांच्या व औषधांच्या बाटल्या खाली घेऊन आली. दुसऱ्यांदा अर्धवट गॅलरी आणि अर्धवट घरात दोरी फिरवली की आचार्य बर्व्यांच्या गड्यात. त्यांचा माझ्यावर आधीच राग होता. मी उपास करतो हे कळल्यावर चाळीतली सारी मंडळी समाचाराला येऊन गेली, परंतु आचार्य बाबा बर्वे शेजारच्या खोलीत असूनही आले नाहीत, कारण उपास हे त्यांचे खास राखीव कुरण होते. हा अदृष्टपणा माझ्या गळ्यात दोरी अडकवून केलात हे ठीक झालं, पण तुमच्या वयाला न शोभणाऱ्या ह्या धिंगामस्तीला दुसरा कोणी माझ्यासारखं बळी पडला असता तर तुमची धडगत नव्हती. मी तुम्हाला क्षमा करतो, पण मी हे मुद्दाम केलं नाही आचार्य. अहो वजन कमी करायला दोरीच्या उड्या मारतो आहे मी, काही उपयोग होणार नाही. का म्हणजे? जिभेवर ताबा नाही तुमचा, संयम हवा, मनाची एकाग्रता हवी, त्यासाठी प्रथम म्हणजे काही गोष्टी सोडाव्या लागतील. आता ह्या उड्या मारायला मी लाज देखील सोडली हे पाहताना तुम्ही बाबा. ठीक आहे प्रथम बोलणं सोडा. बोलणं सोडू? अजिबात. खाण्यासाठी तोंडाचा कमी करायचा एवढं पाहिलं तुम्ही, पण बोलण्यासाठी देखील त्याचा वापर बंद केल्याशिवाय तुमची जीभ ताब्यात राहणार नाही. पण मला हे बोललंच पाहिजे बाबा, मी केविलवाण्या स्वरात ओरडलो. पण का एवढा संयम नाही तुमच्यात? मौनाचं सामर्थ्य मोठं आहे, मौनही शक्ती आहे. मौनही उड्या मारायच्या माझ्या दोरीचे एक टोक हातात धरून बाबा एक तास मौनाचं महत्त्व या विषयावर बडबडत होते. शेवटी त्यांचा वाक्यप्रह अडवून मी ओरडलो, पण बाबा मी बोललो नाही तर काय खाऊ काय, म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय? मी टेलिफोन ऑपरेटर आहे बाबा, दिवसभर बोलावंच लागतं मला. मग कसलं वजन उतरवणार तुम्ही? अत्यंत कारुण्यपूर्वक कटाक्ष टाकून बाबा गेले आणि त्यांच्या गळ्यात पडलेल्या दोरी मगाशी मी गच्छ आवडली का नाही या विचाराने मला पश्चाताप झाला. मग मात्र मी चिडलो आणि निश्चय केला की बस यापुढे वजन उतरेपर्यंत उपास. मी काटकुडा झाल्याची स्वप्न पडू लागली. भल्या ताटावरून मी उठू लागलो,
बिन साखरेचा आणि बिन दुधाचाच काय, पण बिन चहाचा देखील चहा मी पिऊ लागलो. साखर पाहिली की माझ्या अंगाचा तिरपापड होऊ लागला. केवळ फळांवर मी जगू लागलो. लिंबाचा रस तर मला अमृतासारखा वाटू लागला. धारोष्ण दुधासाठी मी अधूनमधून अंधेरीच्या गोठ्यात जाऊ लागलो. दोरीवरच्या उड्या केवळ खालच्या मजल्यावरील मंडळीच्या दुष्टपणाने वाक्साने केलेल्या तक्रारीमुळे थांबवाव्या लागल्या. 10 उड्या पाय न अडकता मारण्यापर्यंत मी पोचलो होतो. कचेरी सुटली की मी गिरगाव रस्त्याने धावत येऊ लागलो. केवळ पौष्टिक आणि सात्विक आहार सुरू केला. जवळजवळ 10-12 दिवस हा क्रम चालू होता. माझ्यातला फरक मलाच कळत होता. लहान मुले बी पेरले की रोप किती वाढलं हे रोप उपटून पाहतात. त्याप्रमाणे रोज संध्याकाळी काट्यावर वजन करावे असे मला वाटत होते. पण मी ती इच्छा दाबून धरली. बरोबर 1 महिन्याने मी वजन करणार होतो. 1 महिनाभर तुपाचा थेंब माझ्या पोटात जाणार नव्हता, केवळ दूध. दुर्दैवाने रोज गाईचं दारुष्ण दूध मिळण्याची सोय नव्हती, पण एकूण आहार व्रत जोरात चालू ठेवले. पंधरवड्याभरात फक्त 2 वेळा साखरभात खाल्ला. एकदा सोकाजीने चोरून कोळंबी भात चारला व खालच्या मजल्यावरच्या भाऊजी पसरटवारांनी एकदा नागपुरी वडाभात पाठवला होता. एवढे अपवाद वगळलाच भाताला स्पर्श केला नाही. त्यामुळे मुख्यतः चरबीयुक्त द्रव्ये शरीरात कमी गेली. माझा एकूण निश्चय पाहून चाळीतल्या मंडळींचे आदर दुनावल्याचे माझ्या सूक्ष्म नजरेतून सुटत नव्हते. जी मंडळी माझ्या डाएटची आणि उपासाची चेष्टा करत होती, चेष्टा म्हणजे काय, मजाक उडवणे, त्यांनीच पंत फरक दिसतं अशी कबुली द्यायला सुरुवात केली. जनोबा रेगांसारखे अत्यंत कुचकट शेजाऱ्यालाही पंथ भलतेच काय हो रोडावलेत असे मान्य करावे लागले. मंडळीच्या प्रशस्तीने मला भीती वाटत होती, ती एकाच गोष्टीची, म्हणजे मुठभर मांस वाढण्याची. पण असली तुरडक तारी पैकून मी चढण्यासारखा नव्हतो. इतक्या असामान्य मनोविग्रह आणि जिव्हा नियंत्रणानंतर कमीत कमी 20 ते 25 पौंडांनी तरी माझे वजन घटले पाहिजे अशी माझी खात्री होती. त्या खात्रीने मी आमच्या ऑफिससमोरच्या वजनाच्या यंत्रावर पाय ठेवला आणि आणली टाकून तिकीट काढले. महिन्यांपूर्वी याच यंत्राने माझे वजन 181 पोट दाखवले. पण 1 महिन्याचा उपास, निराहार, शास्त्रोक्त आहार, दोरीवरच्या उड्या, उग्र साधना केल्यावर आज तिकिटावर वजन मिनिटभर माझा विश्वासच बसेना. 192 पौंड आणि भविष्य होते. 192 पौंड आणि भविष्य. आप बहुत समजदार और गंभीर है. हल्ली मी वजन आणि भविष्य या दोन्ही गोष्टींची चिंता करायचे सोडून दिले आहे. आणि विशेषतः डाएटच्या आहारी तर जन्मात जाणार नाही. छे छे, वजनाचा मार्ग भलत्याच काट्यातून जातो. तर या ठिकाणी शब्दार्थ तुम्हाला तुमच्या मराठीच्या वहीत लिहायचा आहे. पहिलं वाक्यप्रचार आहे हात दाखवून अवलक्षण, म्हणजेच काय, आपण होऊन संकट ओढवून घेणे. सुरंग लावणे, एखादा बेत उधळवून लावणे. अंगाचा तिळपापड होणे, संताप होणे. मुठभर मांस वाढणे, स्तुतीने हुरडून जाणे. आणली म्हणजे काय, जुन्या काळातली एक नाणे, त्याला म्हणतात आणली, जुन्या काळातील एक नाणे. तर अशा पद्धतीने उपास आपल्याला थोडाफार समजलाच असेल. तर लेखक आहेत पु ल देशपांडे यांनी हास्यात्मक पद्धतीने उपासा पाठाचे विवरण केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा पाठ आपला संपलेला आहे.